बातमी आहे संभाजीनगर मधून. राज्यपालांविरोधात मराठा संघटना अत्यंत आक्रमक झालेली आहेत. संभाजीनगर मध्ये ढोल बजाव आंदोलन केलं जात आहे. राज्यपालांना का हटवलं नाही असा सवाल आंदोलकांनी विचारलाय. मंत्री अतुल सावेंच्या घराबाहेर हे आंदोलन केलं जाते. आज दिवसभरात मराठा संघटना जवळपास सर्वच मंत्र्यांच्या घराबाहेर अशाच पद्धतीनं आंदोलन करणार आहेत. अत्यंत आक्रमक दिसत आहेत हे सगळे आंदोलक. मंत्री अतुल सावे यांच्या घराबाहेर सध्या संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे. राज्यपालांना का हटवलं नाही असा सवाल या आंदोलकांनी विचारलाय. राज्यपालांविरोधात मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत. राज्यभरात आज जवळपास सगळ्याच मंत्र्यांच्या घराबाहेर अशा पद्धतीनं आंदोलन केलं जाणार आहे. संभाजीनगर मधली मराठा संघटना प्रचंड आक्रमक झालेली आहे. राज्यभरात मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मंत्र्यांच्या घरांबाहेर हे असं आंदोलन आज दिवसभर मराठा संघटनांकडून केलं जाणार आहे. त्याची सुरुवात संभाजीनगर मधनं झालेली आहे. संभाजीनगर मध्ये अतुल सावे यांच्या घराबाहेर मराठा आंदोलक जमलेले आहेत. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून. विशाल, अत्यंत आक्रमक दिसत आहेत हे सगळेच आंदोलक. विशाल, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ही आंदोलक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं दिसतंय. रितीज, अतुल सावे यांच्या घराबाहेर आता मराठा संघटना एक म्हटलेल्या आहे. काल मराठा क्रांती मोर्चाला संभाजीनगरमध्ये आणि त्यानंतर राज्यातील सर्व मंत्र्यांच्या घराबाहेर अशा पद्धतीनं ढोल बजाव आंदोलन करण्याचा जागर करण्याचा गतिविधा व्यक्त केला होता. आणि त्यानुसार सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घराबाहेर आता मराठा संघटनेचे लोक जमलेले आहेत, ढोल वाजवत आहेत. प्रश्न त्यांचा इतकाच आहे की राज्यपाल शिवाजी महाराजांबद्दल बोलले तरी सुद्धा या मंत्र्यांनी राज्यपाल हटाव याची मागणी का केली नाही आणि त्यामुळे हे सगळं आंदोलन सुरू आहे. आता हे सगळे मराठा आंदोलक अतुल सावे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते, मात्र मोठा पोलीस बंदोबस्त इथं आहे. त्यामुळे सर्व आंदोलक आता अतुल सावेंच्या घराबाहेर बसलेले आहेत, मांडी घालून बसलेले आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचं आंदोलन सुरू आहे. ठीक, विशाल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर ही दृश्य आहेत संभाजीनगर मधली. महिला आंदोलकही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. जोरदार घोषणाबाजी केली जाते. राज्य सरकार असू देत किंवा राज्यपाल असू देत, त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडून सुरू आहे. विनोद पाटील सुद्धा आपल्याला दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात आक्रमक हे आंदोलन संभाजीनगरमध्ये जरी सुरू झालं असलं तरी राज्यभरातल्या मराठा संघटना या आंदोलनासाठी एकत्र येऊन आज राज्यातल्या मंत्र्यांच्या घरांबाहेर अशाच पद्धतीनं ढोल बजाव आंदोलन केलं जाणार आहे. राज्यपालांवर अजून कारवाई का करण्यात आली नाही, त्यांना अजून का हटवण्यात आलं नाही असा सवाल या सगळ्या आंदोलकांकडून उपस्थित केला जातोय. सध्या संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरू आहे. जोरजोरात ढोल वाजवत हे आंदोलन केलं जात आहे. राज्यपालांना हटवण्याची मागणी आपल्या माध्यमातून का झाली नाही असा सवाल उपस्थित करत असताना राज्यपालांना आता कधी हटवणार असाही सवाल या आंदोलक विचारत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे